सर्वे भवन्तु सुखिना, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति 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 ही। नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव मनीष डागा, आमच्या कंपनीचं नाव कॉटन गुरु। कॉटन गुरु 1903 पासून कापसाच्या व्यवसायामध्ये आहे। आमचा परिवार मागच्या 400 वर्षांनी कापसाची शेती करतो। मी पण तुमच्यासारखा शेतकरीच आहे, होतो आणि राहणार। पण प्रश्न हे आहे की शेतकरी राहून प्रगती करणं शक्य आहे का? शक्य आहे मित्रांनो। मागच्या वर्षी कापसाच्या शेतकऱ्यांना हवासा फायदा झाला नाही। एका बाजूला दिवाळीवर आलेल्या पावसाने नुकसान केला, तर दुसऱ्या बाजूला गुलाबी बोंदडीने शेतकऱ्यांची भारी नासाडी केली। गाठींचे बाजार चांगले राहिले तरीही शेतकऱ्यांना त्यांचा पूर्ण फायदा झाला नाही। या परिस्थितीत कपाशाचे शेतकरी साशंक आहे की कपाशाची पेरणी करायची की नाही, आणि केली तर किती प्रमाणात करायची। त्याच्यासमोर प्रश्न आणि आव्हाने खूप आहेत। बेडसेडयुक्त बोगस बियाणे, गुलाबी बोंदडीचे अपेक्षित प्रकोप, कपाशाचा असमान बाजार आणि नैसर्गिक आपत्ती, हे तर आहेच मित्रांनो। या सगळ्या गोष्टींना नजरमध्ये ठेवून कॉटन गुरूंनी ठरवले की आपण काहीतरी केले पाहिजे, काहीतरी ठोस केले पाहिजे। या प्रकल्पामध्ये आम्ही महाराष्ट्रातले आणि तुमच्या विदर्भातले आघाडी शेतकरी असे श्री अमृतराव देशमुख यांचा साथ घेतला। श्री अमृतराव देशमुखांनी 50 क्विंटल प्रति एकरीचे उत्पादन यवतमाळ जिल्ह्यात मिळवले। या जिल्ह्यात ॲव्हरेज उत्पादन 12 ते 15 क्विंटल एकरीला आहे, ते पण बागायती जमीनमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही विचार करा, तुमच्या एरियामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचा सुपुत्र 50 क्विंटल प्रति एकरी जर घेऊ शकतो, तर आपण ते का मिळू नाही शकत? कॉटन गुरु प्रदर्शन शेत बनवण्याचं ठरवल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना काय फायदा व्हायला पाहिजे त्याच्यासाठी खूप रिसर्च केला। आणि या रिसर्चनंतर आम्ही 4 मेन उद्देश बनवले। एक म्हणजे शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवणं, कपाशाची गुणवत्तामध्ये सुधार, कपाशाच्या शेतीच्या खर्चामध्ये कमी, आणि शेतकऱ्याला त्याचा मालाचा खरा मोल कसा मिळावा त्याची जाणीव त्यांना द्यायची। थोडक्यात मित्रांनो, कपाशाच्या शेतकऱ्याला शेतीमध्ये नफा व्हायला पाहिजे, हेच आमचा मुख्य उद्देश आहे। तर आता हे प्रदर्शन शेत काय आहे? कॉटन गुरु प्रदर्शन शेत अमृत पॅटर्नसह एक प्रकल्प आहे जे आम्ही शेतकऱ्यांसाठी घेतलेले आहे, आणि आम्ही 4 महिने शेतकऱ्यांचा सह त्यांचा शेतीमध्ये राहून त्यांना हे 4 उद्देश कसे सक्सेस करायचे त्याचं प्रशिक्षण देणार आहोत। इन शॉर्ट, कापूस उत्पादन व प्रतवारी वाढवून धनलक्ष्मी मिळवण्याची गुरुकिल्ली आपण शोधायची आहे। माझा मनात प्रश्न येतो की कापूस पांढरा सोना म्हणून का ओळखला जातो? कापसाची शेती पारंपरिक सेंद्रिय पद्धतीने करून नफा मिळवणे शक्य आहे का? आपण कापसाचे उत्पादन आणि गुणवत्ता सुधारू शकतो का? शेतकरी आपल्या कापसासाठी अधिक किंमत कशी मिळवू शकतो? मित्रांनो, वडील प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी कापूस उत्पादक शेतकरी मेळावे आम्ही आयोजित केले आहे। सर्व बंधू भगिनींना विनंती की या मेळाव्यात उपस्थित राहून या अद्वितीय प्रकल्पाचा लाभ घ्या, आणि तुम्ही, आम्ही आणि अमृतराव देशमुख आपण सगळे संगती मिळून आपण कापसाच्या शेतीमध्ये नफा कसा करायचा या गुरुकिल्लीचा शोध करावा। तर मित्रांनो, तारीख 7 जून 2018 गुरुवार या दिवशी आपला कार्यक्रम कन्हैयाजी हॉल वर्धामध्ये आहे। वेळ आहे 9 ते 1, त्यानंतर जेवण आहे। त्यानंतर 9 तारखेला शनिवारला, 9 जून 2018 शनिवार, त्या दिवशी वसंतराव नाईक मेडिकल कॉलेज ऑडिटोरियम यवतमाळ या स्थळावर आपला कार्यक्रम आहे। वेळ तेच राहणार, 10 ते 1। तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये, एरियामध्ये असाल, पण जर तुम्ही कापसाचे शेतकरी आहात तर या कार्यक्रमामध्ये नक्की या। या कार्यक्रमामध्ये काय
नवीन आपण करू शकतो त्याचे आपण मार्ग शोधायचा आहे. आणि पुन्हा मी सांगतो, कापसात त्या शेतीमध्ये नफा मिळालाच पाहिजे हे ध्येय घेऊन आम्ही चाललो आहोत. तुम्ही पण आमचा साथ द्या आणि आपण दोघे मिळून संगती प्रगती करू. शेतकरी मित्रांनो, कॉटन गुरुचं हे ठाम मत आहे, बीज और मिट्टी में हो जान तो कपास पहलवान. बीज और मिट्टी में हो जान तो कपास पहलवान. कपास पहलवान तो खरीददार मेहरबान. कपास पहलवान तो खरीददार मेहरबान. आणि मित्रो, खरीददार मेहरबान तो किसान धनवान. खरीददार जो मेहरबान तो किसान धनवान. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय हिंद.